नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अशोक दळवी यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। मित्र हो, आपण आता पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी उपयुक्त असणारी बहुपर्यायी परीक्षा की जी 10 गुणांची घेतली जाते। आता याच्यासाठी एक ऑप्शन आहे बहुपर्यायी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा, या गणित विषयासाठी घेतली तरी चालते, पण आपण या ठिकाणी बहुपर्याय परीक्षा घेत आहोत आणि त्या परीक्षेसाठी मी तयार केलेली प्रश्नपत्रिका आपल्या समोर ठेवत आहोत। आता बहुपर्यायी परीक्षा ही अंतर्गत मूल्यमापनाच्या 10 गुणांसाठी जेवढी उपयुक्त आहे तेवढीच 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणिताच्या पहिल्या प्रश्नामध्ये जो ए हा उपप्रश्न असतो तो पूर्णपणे बहुपर्यायी प्रश्नांच्या वरती आधारित असतो की जो 4 गुणांसाठी असतो। तिथे 4 आपल्याला बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात आणि ते 4च्या 4 सोडवायचे असतात। त्याही प्रश्नांसाठी आपल्याला या बहुपर्यायी परीक्षेची मदत होणार आहे। त्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची आपल्या समोर मांडत आहे आणि असे बहुपर्यायी प्रश्न कसे सोडवायचे, कशी उत्तरे मिळवायची याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि त्यासाठी जी मी आता बहुपर्यायी परीक्षा 2022-23 साठी गणित भाग 2 साठी जी तयार केलेली आहे ती तुमच्या समोर ठेवत आहे। चला तर मग पाहूया आपण ती प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसह। बहुपर्यायी परीक्षा 2022-23 गणित भाग 2 इयत्ता 10वी, गुण आहे 10 आणि शाळा परीक्षा नंबर त्याचबरोबर बोर्ड परीक्षा नंबर आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे। या परीक्षेसाठी आपल्याला एकूण 1/2 तास वेळ दिला जातो। आता या बहुपर्यायी परीक्षेमध्ये घेतलेला जो प्रश्न आहे तो कसा आहे बघा। प्रश्न पुढील प्रत्येक प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर चौकटीत लिहा। तर दिलेला पहिला प्रश्न, दोन समरूप त्रिकोणांच्या बाजूंचे गुणोत्तर 3×5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर टिंबाटिंबा असेल। आपल्याला हा गुणधर्म माहिती आहे, दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं। आता संगत बाजूंचे जे काही गुणोत्तर दिलेलं आहे ते 3×5 आहे, यांचा जर वर्ग केला तर 3×9 होतो, 5×25 होतो, म्हणजे 9×25 हा हे जे उत्तर कुठं आहे ते पहा। तर या ठिकाणी म्हणजे पर्याय सी मध्ये आपल्याला 9×25 हे उत्तर पाहायला मिळतं। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी काय आपण लिहू शकतो, तर पर्याय सी चौकटीमध्ये अशा पद्धतीनं पर्याय सी लिहायचा। त्याच्यानंतर दिलेला दुसरा जो प्रश्न आहे तो पहा, खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आता त्रिकूट कधी असतं, तर दिलेल्या ज्या 3 संख्या असतात त्या 3 संख्यापैकी सर्वात मोठी जी संख्या असते तिचा वर्ग हा उरलेल्या 2 लहान संख्या असतात त्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका जर असेल तर ते त्रिकूट आहे, अन्यथा ते त्रिकूट नसतं। तर आपण ए पर्यायामध्ये दिलेल्या 3 संख्या पाहूया, 3, 4 आणि 5 सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 5×5 आला। आता उरल्या 2 लहान संख्या 3×9 आणि 4×16, 16×9=25, म्हणजे या 2 संख्यांच्या वर्गांची बेरीज आपल्याला 25 मिळते, मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर आहे, म्हणजे हे त्रिकूट आहे। बी पर्याय पाहूया, या ठिकाणी 1, 3 आणि 5 अशा संख्या दिलेल्या आहेत, सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 5×5 किती येतो, 25, 3×9 1×1 9×1 10, 10×25 असतं का, नाही। म्हणजे या ठिकाणी मोठ्या म्हणजे संख्येचा वर्ग हा उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका येत नाही, म्हणजे बी पर्यायामध्ये दिलेल्या ज्या संख्या आहेत ते पायथागोरसचं त्रिकूट होत नाही, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं पर्याय बी, तो आपण या चौकटीत लिहायचा। ओके, त्याच्यानंतर तिसरा जो दिलेला प्रश्न आहे तो पहा, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील। आता एकमेकांना बाहेरून स्पर्श करणारी वर्तुळ, या ठिकाणी समजा हे एक वर्तुळ आहे,
आणि बाहेरून स्पर्श करणारं असं हे दुसरं एक वर्तुळ आहे. ओके, आता यांना सामायिक किती स्पर्शिका काढता येतील? तर हा जो स्पर्शबिंदू आहे दोघांचा त्याच्यातून जाणारी एक आपल्याला स्पर्शिका अशी काढता येईल. त्याचबरोबर इथून आणि ह्या बाजूला जे वर्तुळाला स्पर्श करणारे अशा पद्धतीने आपल्याला आणखी एक स्पर्शिका, ही पहिली, ही दुसरी काढता आली. आणखी एक आपल्याला अशी एक स्पर्शिका इकडं काढता येईल, ही तिसरी होती. याच्याऐवजी आता आपल्या जास्तीत जास्त स्पर्शिका काढता येत नाहीत, म्हणजेच किती स्पर्शिका काढता आल्या? तीन. तर या ठिकाणी बघा पर्याय कोणता येतो, तर सी. सी या पर्यायामध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळतं तीन, म्हणून याचं उत्तर आपल्याला मिळालं सी. ओके, चला तर पाहूया आपण आता पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक चार, वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतील? हे सर्वांनाच माहिती आहे. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिका काढता येतात, बरोबर, आणि वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते. तर या ठिकाणी दोन, तर बी या पर्यायामध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळतं दोन, म्हणजे या प्रश्नाचा योग्य पर्याय मिळतो बी, तो या चौकटीमध्ये अशा प्रकारे लिहायचा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाच, ए या बिंदूचे निर्देशक आहेत -4.2 व बी चे निर्देशक आहेत 6.2. या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचा मध्यबिंदू पी आहे, तर पी बिंदूचे निर्देशक टिंबाटिंबा आहेत. आता मध्यबिंदूचं निर्देशक काढण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, तर एक्स निर्देशक काढत असताना x1 + x2/2, बरोबर, या ठिकाणी x1 किती आहे -4 आहे, x2 किती आहे 6 आहे +6 आणि / 2 बरोबर -4 + 6 म्हणजे 2/2 बरोबर 1. एक्स निर्देशक आपल्याला मिळाला 1. आता वाय बरोबर काय, y1 + y2/2 बरोबर y1 = 2 + y2 = 2/2 बरोबर 4/2 बरोबर 2×2 = 4, म्हणजे पी चा आपल्याला निर्देशक 1.2 मिळतात. आता 1.2 कुठं आहे पहा, तर ए या पर्यायामध्ये हे आपल्याला योग्य उत्तर पाहायला मिळतं, म्हणजे या प्रश्नाचा पर्याय मिळाला आपल्याला ए, तो या चौकटीमध्ये असा लिहायचा. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहा, 1 + tan²θ = sec²θ, हे सर्वांना माहितीच आहे. मग sec स्क्वेअर थीटा या ठिकाणी म्हणजेच पर्याय मिळतो आपल्याला सी, चौकटीमध्ये लिहूया आपण सी. पुढे जाऊया आपण सातवा प्रश्न, एका शंकूची त्रिज्या 7 cm व उंची 24 cm आहे, तर त्याचे वक्र पृष्ठफळ किती? आता वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी सूत्र आपल्याला माहिती आहे πRL. ओके, πRL हे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, शंकूचं वक्र पृष्ठफळ πRL. आता इथं त्रिज्या आपल्याला दिलेली आहे किती, 7 cm त्रिज्या दिलेली आहे. उंची म्हणजे लंब उंची दिली आहे, त्रिकस उंची म्हणजे एल आहे, एच आपल्याला दिलेला आहे 24. पण आपल्याला एल ची किंमत काढायची आहे. आता एल ची किंमत काढत असताना आपण काय करतो, हे माहिती आहे तुम्हाला, l² = h² + r² मग एच म्हणजे किती आहे 24, 24² + r² = 7² बरोबर. 24² या ठिकाणी मिळतो आपल्याला 576 + 7² = 49, दोघांची बेरीज केली तर 625 मिळतं, म्हणजे l² = 625 मिळालं. म्हणून l वर्गमूळ घ्यायचं, 625 मिळतं आपल्याला 25, म्हणजे या ठिकाणी तिरकस उंची काय मिळाली आपल्याला 25. आता हे जे सूत्र आहे πRL, याच्यामध्ये 22/7 लिहिलं गुणिले त्रिज्या 7 आहे आणि गुणिले तिरकस उंची आपण काढलेली आहे 25, हे 7 लागेल. 25 × 50 या ठिकाणी आपण लिहिलं 0 + 5 = 5, 25 × 50 = 5, 55, 550 ² cm. 550, तर या ठिकाणी बी या पर्यायामध्ये आपल्याला 550 cm² किंवा 4 cm आपण बोलतो, तर हे उत्तर इथं आहे, म्हणजे
या प्रश्नात आपल्याला पर्याय कोणता मिळतो बी, तर चौकटी मध्ये आपण लिहूया बी। ओके, त्याच्यानंतर प्रश्न आठवा, एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असल्यास त्याची परिमिती टिंबा टिंबा असे। ओके, आता चौरसाची बाजू बरोबर आपल्याला एक सूत्र माहिती आहे, बघा चौरसाची बाजू बरोबर 1/√2 कर्ण हे सूत्र आहे। मग या ठिकाणी कर्ण किती दिला आहे, 10√2 बरोबर 1/√2 हे वर्गमुळात 2 गेलं बरोबर काय मिळालं आपल्याला 10, म्हणजे चौरसाची बाजू कर्ण 10√2 सेंटीमीटर असतो तेव्हा बाजू किती असते 10 सेंटीमीटर। ओके, मग आता चौरसाची परिमिती काढायला सांगितली आहे, त्याची परिमिती परिमिती बरोबर काय, तर चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे 4 × बाजू। मग आता बाजू या ठिकाणी 10 आहे, मग 10 × 4 म्हणजे 40 सेंटीमीटर कुठे आहे पाहूया, तर या ठिकाणी डी पर्यायामध्ये ते आपल्याला योग्य उत्तर मिळतं, म्हणजेच चौकटीमध्ये आपण लिहिणार आहोत डी। ओके, याच्यानंतर पाहूया आपण आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, अर्धवर्तुळाचे माप टिंबा टिंबा असते। आता पूर्ण वर्तुळाचं माप 360° असतं, मग अर्धवर्तुळाचं माप त्याच्या निम्मा असतं म्हणजेच 180। आपल्याला या ठिकाणी पर्याय काय मिळतो बी, चौकटीमध्ये आपण लिहूया बी। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 10, −3.4 या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर टिंबा टिंबा आहे। ओके, आता आरंभ बिंदू म्हणल्यानंतर त्याचे निर्देशक काय असतात, ओ त्याचे निर्देशक 0.0 असतात, आणि दिलेला जो बिंदू आहे −3.4 याला आपण समजा ए। आता आरंभ बिंदू पासूनचं या बिंदूचं अंतर म्हणजेच डिस्टन्स ओए किंवा ओए बरोबर वर्गमुळामध्ये काय करतो आपण, −x2 − x1 2 मग या ठिकाणी x2 चीच किंमत आहे, फक्त लिहूया आपण −x2 2 + y2 − y1 2, इथं y2 फक्त आहे म्हणजे y2 2 बरोबर x2 किती आहे −3 − 3 2 + y2 किती आहे 4 2 बरोबर −3 9 4 16 बरोबर वर्गमुळात मिळालं आपल्याला 25 25 √5 ओए, म्हणजे या बिंदूचं आरंभ बिंदू पासून अंतर किती आहे 5 एकक। आता कुठे आहे पाहूया 5, तर सी या पर्यायामध्ये आपल्याला ते 5 एकक पाहायला मिळतं, म्हणजे या प्रश्नाचा पर्याय आपल्याला मिळाला सी, तो या चौकटीमध्ये आपण लिहूया। ओके, तर अशा प्रकारे ही अत्यंत महत्वाची गणित भाग 2 साठी उपयुक्त असणारी बहुपर्याय परीक्षा आणि त्याच्यावरती दिलेले हे महत्वाचे प्रश्न की जे आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करणार आहेत। तर ही जी प्रश्नपत्रिका होती किंवा या परीक्षेसाठी आवश्यक असणारे जे प्रश्न होते ते मी आपल्या समोर मांडलेले आहेत, आणि हे सर्व प्रश्न किंवा त्यांची उत्तरं कशी मिळवली जातात हे तुमच्या पूर्णपणे लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो। आपण या ठिकाणी थांबूया, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, पुन्हा भेटू आपण अशाच प्रकारच्या नवीन नवीन शैक्षणिक व्हिडिओंमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।